हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणपती डेकोरेशन. त्यासाठी आपण यूज करणार आहोत एक कार्डबोर्ड बॉक्स. त्याला आपण 54 बाय 54 सेंटीमीटरमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 3 स्क्वेअर बनवायचे आहेत 18 सेंटीमीटर बाय 18 सेंटीमीटर. नंतर आपण यूज करणार आहोत क्रेप पेपर. तुम्ही कोणत्याही कलरचा क्रेप पेपर यूज करू शकतात. मी इथं ग्रीन कलरचा यूज केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक लेस लागणार आहे. माझ्याकडे जुनी साडी होती, मी त्याचीच लेस इथं वापरणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूला लेस चिटकवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला घंटी आणि गोल्डन मनी लागणार आहेत. हे तुम्हाला कोणत्याही डेकोरेशनच्या दुकानात इझिली मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला चारही घंट्या लावून घ्यायच्या आहेत. आपल्याला आता डेकोरेशनसाठी पॉम्पॉम लागणार आहेत, तर आपण लोकरच्या साहाय्याने पॉम्पॉम बनवून घेणार आहोत. कोणत्याही कलरची लोकर वापरून पॉम्पॉम बनवू शकतात. मी इथं येल्लो आणि रेड पॉम्पॉम यूज केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एका दोऱ्याच्या साहाय्याने हे पॉम्पॉम आणि मनी ओवून घ्यायचे आहेत.
प्रकारे आपल्याला दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये पॉम्पॉम दोऱ्यामध्ये ओवून लावून घ्यायचे आहेत. आपलं गणपतीच्या बॅक साईडचं डेकोरेशन तयार आहे.